तर यात सगळ्या संदर्भात वकील मंगेश बनसोडे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विशाल सिंह यांनी. माझ्या बरोबर आता ॲडव्होकेट मंगेश बनसोडे जी आहेत. मंगेशजी, उजव्या साहेब कोर्टात आले होते, मग कशाला आले होते आणि काय झालं कोर्टात? आज त्यांच्या शासकीय निवासस्थानावर 1997 साली जो प्राणघातक हल्ला झाला होता, जेव्हा ते विरोधी पक्ष नेते होते आणि त्यावेळेस जी काही केस झाली होती त्या संदर्भात आज या ठिकाणी 37व्या मॅजिस्ट्रेट कोर्टामध्ये भुजबळसाहेब हजर होते साक्ष देण्यासाठी. आणि ती केस आता अंतिम टप्प्यामध्ये आली होती आणि त्यासाठी आज इथे हजर होत होते. कोर्टात त्यांनी काय स्टेटमेंट दिली आज? कोर्टात आज त्यांनी साक्ष देताना सांगितलं की बाबा, जरी ही केस आता झाली असेल तरीसुद्धा ह्याआधी जे काही डिस्प्यूट झाले होते शिवसैनिकांबरोबर किंवा माननीय बाळासाहेब ठाकरेंबरोबर, तर 2008 साली मी त्यांच्याविरुद्ध जी अब्रू नुकसानीचा दावा केला होता तो मी मागे घेतला आणि त्यानंतर मी वैयक्तिकरित्या त्यांना त्यांच्या मातोश्री निवासस्थानी जाऊन भेटलो होतो आणि याच्यामध्ये सांगितलं की यापुढं आपल्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दुरावा वा कुठल्याही प्रकारचा तंटा हा राहणार नाही. आणि त्या अनुषंगाने आजसुद्धा ही जी 20 वर्षाने केस कोर्टापुढे आलेली आहे, तर आजसुद्धा हे जे शिवसैनिक आज या ठिकाणी जे काही 8-7-8 आरोपी आहेत त्यांच्या विरुद्धसुद्धा मला कुठल्याही प्रकारची तक्रार नाही. आणि त्यांनी कोर्टाला विनंती केली की यांना आपण माफ करावं आणि त्याप्रमाणे आज कोर्टामध्ये तसं घडलेलं आहे, त्यांनी साक्ष दिली. मंगेशजी, जेव्हा हल्ला झाला होता त्यावेळी भुजबळ साहेब घरी होते, त्यांना लागलं होतं की काही? नाही नाही, त्यांना ते घरी होते परंतु कुठल्या प्रकारची त्यांना इजा झाली नव्हती त्याच्या त्यावेळेस. जेव्हा साहेबांनी स्टेटमेंट दिली त्यानंतर कोर्टाने काय म्हटलं आहे? कोर्टाने स्टेटमेंट दिल्यानंतर जे शिवसैनिकांच्या वतीने जे ॲडव्होकेट होते त्यांनी सांगितलं मला साहेबांची कुठल्याही प्रकारे क्रॉस घ्यायची नाही आहे आणि त्यांनी क्रॉस डिनाय केली आणि त्यामुळे कोर्ट आता त्याचा निर्णय त्या देणार आहे. धन्यवाद सर. आपण पाहिलं की आज जगन भुजबळला तिला कोर्टात हजर केला गेला होता, तिथे त्यांची साक्ष होणार होती आणि साक्षीच्या मान भुजबळांनी स्फोटास्फोट सांगितलं की त्यांची कोणतीही तक्रार नाही आहे आणि केस विथड्रॉ करा. त्यामुळे मनोज सर, विशाल सिंग, जय महाराष्ट्र, मुंबई. तर खुद्द मनी लॉन्डरिंग आणि एकंदरीतच सगळ्या प्रकरणात सध्या तुरुंगात असलेले छगन भुजबळांनी किल्ला कोर्टात उपस्थित राहून शिवसैनिकांवरील 1997च्या केसमधले जवळजवळ 20 वर्षांनंतर हे सगळे आरोप आणि ही सगळी तक्रार मागे घेतल्याच असल्याचं स्पष्ट केलं आहे आणि आरोपींना माफी देण्याची विनंती या ठिकाणी छगन भुजबळांनी केली आहे. विशेष म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेबांवरील खटला देखील त्यांनी काही वर्षांपूर्वीच मागे घेतला होता आणि त्यामुळेच आता पुन्हा एकदा छगन भुजबळ आणि शिवसेना कुटुंबीय म्हणजेच ठाकरे कुटुंबीय यांच्यात ही एक जवळीक पाहायला मिळते आहे.